लष्करातल्या सर्व महिला अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत कायमस्वरूपी नियुक्ती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात कुठलीही आडकाठी आणली जाऊ नये असंही न्यायालयानं नमूद केलं लष्करात महिलांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्यामध्ये शारीरिक मर्यादा आणि सामाजिक संकेत आड येत असल्याचा दावा केंद्र सरकारनं केला होता न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या चा खंडपीठानं तो फेटाळला हा दावा समानतेच्या संकल्पनेचं उल्लंघन करणार असल्याचं न्यायालयानं नमूद केलं महिला अधिकाऱ्यांनी देशासाठी गौरवास्पद कामगिरी केली असून सरकारनं आपल्या मनोभूमिकेत बदल करून लष्करातला स्त्री पुरुष भेदभाव संपवावा असं न्यायालयानं सांगितलं यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन हजार दहाच्या निर्णयाला कुठलीही स्थगिती देण्यात आली नसतानाही महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात गेली दहा वर्ष केंद्र सरकारनं निरुत्साह दाखवल्याची खंत न्यायालयानं व्यक्त केली